आता असा विचार चालला आहे कुठं तुम्ही थांबून जायला विसरणे घ्यावी, पायांना पण आराम द्यावा, बघू कुठं. तर मित्रांनो, आता आपण आपल्या वारीच्या शेवटच्या टप्प्यात येऊन बसलेलो आहे आणि आता इथून आपलं लास्ट डेस्टिनेशन काय 7-8 किलोमीटर राहिलं असेल. आणि आता इथं आलतो जरा शेतात, भूक लागली ते सगळ्यांना, तर जेवायला आलतो तिथं बसलेत सगळे आणि जेवण बिवण झाले. आता मुलांचे 40 चालले आहेत तिकडं आणि आता जेवून निघणार आहे आणि पाऊस पण पडायला लागला आहे. आणि आता भेटू, पावसामुळे शायद मला आता व्हिडिओ करता यायचे नाही आणि जेवढी करता येईन तेवढी मी करायचा प्रयत्न करेन, पण तुम्ही एक करू शकता तोपर्यंत. व्हिडिओला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करून सांगा आतापर्यंत व्हिडिओ कशी आवडली तुम्हाला. आणि मला नक्की खात्री आहे तर इथंच नगर परिषद तिथं पार्किंगमध्ये प्रेम आणि ते आमची वाट बघतात ते आणि फुल भिजलो होतो आणि एक नंबर जेजुरीत आलं. एक नंबर तुम्ही बघितलेच व्हिडिओ जेजुरीत आलं कसं एअरकोट एअरकोट जे म्हणलंचा जल्लोष झाला आणि गाडं खरं तर जाणार होतं पण पावसात भिजलो आणि त्यानंतर एवढं जमलो. माझी आजी बघत आता चालायची चढायची ताकद नाही विसरली, तर मुख दर्शन घेऊनच आता आम्ही चाललो आहे परतीच्या प्रवासाला. तर मित्रांनो, कसं बसा गाडीत येऊन बसले आणि प्रेमने खूप लांब गाडी लावली होती, काय कोणता बदला घेत होता काय माहिती तो माझा कस काय तरी आलो गाडी आणि आता माग बसले इथं दिसत नसन आपले का जरा अंधार झालंय त्यामुळे, तरी पण कसं बसा आपण ब्लॉक करायचा प्रयत्न करतोय. त्याच्यामध्ये सहभाग घेतला होता. वारीला सुरुवात करताना खूप ऊन होतं, पहिला आम्ही नाश्ता केला, नाश्त्याचं नियोजन पण खूप छान होतं. संपूर्ण प्रवास करत असताना मला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली, मी आपल्याला एक दिवस ॲडजस्ट होत नाही वारीला, पण मी जेव्हा त्या लोकांकडे सारखी बघायची हे 21 दिवस चालणार हे पाहून मला अजिबात असं वाटायचं की आपण पण चालू शकतो ही गोष्ट. आपण एक दिवस आपल्या फॅमिलीला सोडू शकत नाही, एक दिवस वारीला आपलं लक्ष निम्म घरी असतं, इकडं असतं तिकडं असतं, पण खरंच त्या लोकांकडे बघून आज मला असं वाटलं की मी पण भविष्यात देवकृपेने मला जर तसं हे झालं तर मी 21 दिवसाची वारी माझी पूर्ण करेन, एवढंच मी बोलतो. तर मित्रांनो, आपल्या संघ आलेल्या वारकऱ्यांपैकी एका वारकऱ्याचं आपण आज मत जाणून घेतलं की त्यांचा एक्सपिरियन्स कसा होता. तर मित्रांनो, आता खूप मी दमलेलो आहे आणि घरी जाऊन डायरेक्ट झोपणार आहे, तर व्हिडिओ संपायची वेळ झालेली आहे. परत भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून सांगा.